ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. शेती मशागतीचा खर्च 25% वाढला, इंधन दरवाढीचा शेतकऱ्यांना फटका. गेल्या काही दिवसापासून डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. शेतात यांत्रिकीकरणाचा मोठ्या प्रमाणात वापर होऊ लागला असून ट्रॅक्टरच्या सहाय्याने अनेक कामे केली जातात. डिझेलच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे मशागतीचा खर्च 25% वाढला आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसत असून हे इंधन दरवाढ शेतकऱ्यांच्या मुळावर उठली आहे. शिरोळ तालुक्यात शेतीच्या मशागतीची कामे करण्यासाठी ट्रॅक्टरचा वापर वाढला आहे. अलीकडच्या काळात अल्पभूधारक शेतकरीही ट्रॅक्टर वापरू लागला आहे. नांगरटी करण्यापासून ते पालाकुट्टी आणि विविध पिकात फवारणी करण्यासाठी देखील ट्रॅक्टरचा वापर होतो. मात्र आता डिझेलचे दर वाढल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. शेतीची मशागत कमी वेळेत व्हावी यासाठी मशागतीसाठी शेतकऱ्यांकडून यांत्रिकीकरणावर भर दिला जातो. त्या ट्रॅक्टरचा वापर सर्वाधिक होतो. मात्र गेल्या काही दिवसापासून डिझेलचे भाव वाढल्याने मशागतीसाठी येणाऱ्या खर्चात देखील वाढ झाली आहे. याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. महानकर न्यूज साठी शिरोळहून संदीप इंगळे.